सुरू करूया. यस मैम. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुचा नायर, प्रबंधक आर्य बायलाईफ. एचएस ग्रुपवरच्या या एफबी पेजवरची जी आपण आता ही सिरीज राबवत आहोत, खेती बडी वेब सिरीज म्हणून जी सिरीज आपण राबवत आहोत, ह्यामध्ये जुडलेल्या सगळ्यांचे आज इथे स्वागत आहे. आपल्या या सेशन्स मध्ये आपण भरपूरशा पिकांची तांत्रिकी माहिती घेत आहोत काही दिवसांपासून, आणि गेल्या काही आठवड्यांपासून आपण इथे पीक तज्ज्ञांकडून उन्हाळी पिकांची माहिती घेत आहोत. उन्हाळी पिकांमध्ये प्रामुख्याने भाजीपाला पिकांची लागवड केली जाते, तर लागवडीचे प्रमाण कमी असल्यामुळे बाजारभाव देखील ह्या भाजीपाल्याला चांगला मिळतो, आणि आज आपण असल्याच एका भाजीपाला पिकाबद्दल बोलणार आहोत. मसाले वर्गातलं प्रमुख पीक म्हणजे मिरची, आणि तिखट मिरची म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या आहारातलं एक महत्वाचं घटक आहे, आणि व्यापारी दृष्टिकोनातून देखील हे पीक महत्वाचं आहे. तिन्ही हंगामात घेतली जाणारी ही मिरची जी लागवड आहे ती महाराष्ट्रभर केली जाते, आणि बाजारभाव चांगला मिळाल्याने भरपूरसे मिरचीचे जे उत्पादक आहेत ते उन्हाळी मिरची देखील लावतात आणि त्याची लागण करतात. त्याच्यामुळे त्यांना थोडासा जास्त फायदा इतर हंगामातनं पेक्षा जास्त होतो, आणि आज आपण ह्याच विषयावर थोडीशी माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती आपल्याला देण्याकरता आज आपल्या बरोबर आहेत खेतीबडीचे पीक तज्ज्ञ आकाश चव्हाण. नमस्कार आकाश सर. आकाश सर, जसं आता आपण ऐकलंच की उन्हाळी हंगामात भरपूरसा भाजीपाला घेतला जातो, आणि मिरची हे भरपूरशा शेतकऱ्यांमध्ये पॉप्युलरचं असं पीक आहे जे पुष्कळ शेतकरी घेतात. भाजीपाल्याचं क्षेत्र असलं म्हणजे थोडंसं क्षेत्र ते नॉर्मली मिरचीसाठी वेगळं ठेवतात आणि त्याची लागण तिथे करतात. तर आज सर त्याच्याबद्दलच आपण थोडीशी माहिती आपल्याकडनं घेणार आहोत की आता उन्हाळी मिरची आपण ह्याची लागवड आणि ह्याचं तंत्रज्ञान ह्याच्यात नवीन आपण काय काय करू शकतो हे पण आम्ही तुमच्याकडनं थोडंसं जाणून घेणार आहोत आज. सर सुरुवात करूया आजच्या ह्या सेशनला. सर आपण सुरुवात ह्याच्या लागवड आणि हंगामापासून करूया. आता हंगाम सुरू झालेला आहे आणि काही लोकांची लागवड देखील झालेली आहे, पण ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊन आपण ह्या सेशनची सुरुवात करूया. मॅडम, आता बऱ्यापैकी जे आहे मिरची पिकाची लागवड ही उन्हाळी मिरचीची लागवड बऱ्यापैकी आता लोक करतायत आणि बऱ्यापैकी झालेली पण आहे लागवड. ठीक आहे, तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मिरची पिकाबद्दल लागवडीबद्दल आपण बोलत असतो त्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो. जसं लागवड कधी मिरचीची करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये जे मेजरली लागवड केली जाते तर त्याची शिफारस जी आहे ती उन्हाळी हंगामासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शिफारस आहे, आणि खरीप हंगामासाठी जून जुलैची शिफारस आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर महिन्यांमध्ये सुद्धा मिरचीची लागवड ही केली जाते. आता ज्यावेळेस आपण मिरचीची लागवड करत असतो तर लागवडीच्या मुख्यतः जर पद्धती पाहायला गेलं तर आपल्याला दोन पद्धती पाहायला मिळतात. याच्यामध्ये सरीवरंबा पद्धत आणि जे बेड तयार करून जे आपण लागवड करतो तर ती एक पद्धत, अशा दोन पद्धतीने आपण लागवड केली जाते. तर ज्यावेळेस आपण सरीवरंबा पद्धतीने लागवड करत असतो त्यावेळेस आपल्याला साधारणतः दोन रोपांतील अंतर ते जे 75/60 किंवा 60/45 अशा जाती व्हरायटीनुसार म्हणजे उंच वाढणाऱ्या जाती आणि गुटक्या जाती यानुसार आपल्याला ते अंतर ठेवावं लागतं. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण बेड तयार करून लागवड करत असतो त्यावेळेस आपल्याला साधारणतः 1 मीटरचा बेड तयार करून त्याच्यामध्ये 60/60 किंवा 60/45 अशा अंतरावर रोपांची लागवड करून आपल्याला याच्यामध्ये बेडमध्ये रोपं लावता येतात. साधारणतः 2 बेडमधलं जे अंतर आहे ज्यावेळेस आपण बेडवर लागवड करत असतो साधारणतः 2 ते 3 फुटापर्यंत 2 बेडमधलं अंतर तिकडे असावं. आता यामध्येच फक्त आपण लागवड ज्यावेळेस आपण करतो नुसतं लागवड करून चालत नाही, त्याच्या बरोबरच इतर काही गोष्टी पण आपल्याला करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण लागवड करत असतो तर बरेचसे शेतकरी लागवडीच्या वेळेस बियाणांचा वापर करतात, बियाणं विकत आणतात आणि ते घरच्या नर्सरीमध्ये किंवा घरी थोडस एरिया राखून ठेवून त्याच्यामध्ये रोपं वाढवून नंतर त्याची लागवड करतात. त्याचबरोबर काही शेतकरी जे आहेत तर डायरेक्ट नर्सरीमधून रोपं आणतात आणि त्याची लागवड केली जाते. आता या दोन्ही गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस नर्सरीमध्ये सुद्धा आपण जी छोटी नर्सरी केली त्याच्यामध्ये सुद्धा लागवड करायची झाल्यास आपल्याला काही बीज प्रक्रिया कराव्या लागतात. तर त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला कार्बोसल्फान 30 ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम
हे प्रतिकूल बियाणास आपल्याला सोडायचं आहे. ज्यावेळेस जर शेतात तुम्ही मार्केटमधून बियाणं आणलं, त्यावेळेस बियाणाला ही बीज प्रक्रिया करून मगच नर्सरी ज्यावेळेस आपण तिथं करणार आहोत तिथं रोपांची लागण करायची आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट नर्सरीतून रोपं आणाल, त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर सुद्धा त्याच्या मुळ्या त्या द्रावणामध्ये बुडवणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, इमिडाक्लोरोपीड जे आहे ते 10 ml आणि ट्रायकोडर्मा हे 50 ग्रॅम हे काय करायचंय, मिक्स करायचंय 10 लिटर पाण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला झाडांच्या मुळ्या बुडवायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच त्याची लागवड जी पुनर्लागवड आपण म्हणतो, पुनर्लागवड आपल्याला बेडवर किंवा सरीमध्ये करायची आहे. शक्यतो लागवड करत असताना आपल्या सरीमध्ये ज्यावेळेस आपण लागवड करत असतो तर त्यावेळेस रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं बरेचसे शेतकरी आता सध्या बेड तयार करूनच त्याच्यावर लागवड करत आहेत. बरोबर. सो ही माहिती आता सरांनी आपल्याला थोडीशी दिली की लागवड पद्धती आपण कशी करावी, आणि सरांनी जसं सांगितलं की सरी वरंबा आणि बेड तयार करून आपण करू शकतो. आणि ह्याच्यात एक इम्पॉर्टंट पॉइंट सरांनी इथे सांगितलेला आहे की बीज प्रक्रिया करणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही नर्सरीमधनं झाड आणा, रोप आणा, किंवा मग तुम्ही स्वतः पण जरी तयार करत असले तरी पण त्याच्यात बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, कारण की मातीजन्य रोग जे असतात ते आपण भरपूरशे ह्याच्यामुळे टाळू शकू. सर आता मिरचीमध्ये आपण वाण कुठलं वापरायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर नेहमीच असतो, कारण की ह्याच्यात भरपूरशे वाण आहेत. आता 400-450 नाव असतात मार्केटमध्ये, पण ते आता जर निवडायचं झालं तर कसं निवडायचं आणि कुठले वाण ह्या उन्हाळी हंगामासाठी आपण वापरू शकतो? निश्चितच मॅडम, याच्यामध्ये जर वाण पाहायला गेलं तर जसं तुम्ही बोलले की बरेच वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनी आपापल्या लेवलला वाण तयार करत असते तर त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल करून दरवर्षी वेगवेगळे वाण येत असतात. तर त्यातून जर आपण पाहायला गेलं तर काही वाणांची इकडं लिस्ट आपण बनवलेली आहे. तर त्याच्यामध्ये PAN C1, आता पन सी वन जी व्हरायटी जर पाहिली तर ही जुनी व्हरायटी आहे आणि आपल्या विद्यापीठाने प्रसारित केलेली व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये PAN C1 आहे, पुसा सदाबहार आहे, अग्निरेखा, फुलेसई यासारख्या व्हरायट्या ज्या आहेत तर त्या विद्यापीठाने प्रसारित केलेल्या व्हरायटीज आहेत. तर याचा सुद्धा वापर शेतकरी याच्यामध्ये करू शकतात. या व्हरायट्या चांगल्या व्हरायटीज आहेत. ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर PAN C1 ही जी व्हरायटी आहे तर ती बोकड्या रोगास प्रतिबंधक व्हरायटी आहे. तर याच्यामुळे जर जो ज्या भागामध्ये बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा भागामध्ये ही व्हरायटी आपण वापरू शकतो. ज्यावेळेस व्हरायटी आपण एखादी व्हरायटी सिलेक्ट करत असतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतात की त्यामध्ये व्हरायटी कुठल्या रोगास प्रतिबंधक आहे, आपल्या भागामध्ये कुठला रोग येतोय जास्त, त्या रोगास ती प्रतिबंधक आहे का ती व्हरायटी, त्याचबरोबर त्याचं उत्पन्न किती आहे आणि त्याचं मार्केटमध्ये चालते का नाही याचा थोडा अभ्यास करूनच मगच या व्हरायटी आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत. त्याचबरोबर आता मी याच्यामध्ये लिस्टमध्ये दिलेलं आहे काही प्रायव्हेट कंपन्यांच्या पण व्हरायटी मी याच्यात ऍड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सितारा गोल्ड आहे, सोनल आहे, अंकुर 903, नंदिता, वैशाली F1, VNR 328 यासारख्या व्हरायट्या सुद्धा सध्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे चालत आहेत. तरी पण तुम्ही ज्यावेळेस तुमच्या लेवलला तुम्ही व्हरायटीचं सिलेक्शन करत असता तर मी सांगितलेल्या गोष्टीचा विचारात करूनच मग व्हरायटीचे वाण तुम्ही निवडू शकता. बरोबर. तसं आता सरांनी सांगितलं त्या गोष्टींचा नक्कीच लक्षात ठेवूनच आपण वाण निवडायला पाहिजे की आपलं मार्केट कुठलं आहे आणि कुठल्या प्रकारची मिरची आपल्याला कुठल्या हंगामात आपण घेतोय ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला वाण निवडलं तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. आकाश सर आता थोडस वळूया की म्हणजे प्रत्येक म्हणजे कुठल्याही क्षेत्रात बघितलं तरी नवीन तंत्रज्ञान किंवा काळाची ही गरज आहे की आपण नवीन गोष्टी नवीन तंत्रज्ञानाने आणून आपल्या जे काही आपण करतोय जसं आता शेती करतोय तर शेतीमध्ये देखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्याला जास्त चांगल्यात चांगलं करण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. तर आता जर ह्या शेती मिरची पिकाबद्दल जर आपण बोललो तर इथे आपण शेतीत नवीन काय तंत्रज्ञान अशा काही गोष्टी आपण करू शकतो का ज्याने की आपल्याला उत्पादनात भरघोस उत्पादन मिळू शकतो आणि त्याच्यात भर होईल? खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम, कारण बरेच शेतकरी आता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत आणि त्याचा फायदा पण त्यांना होत आहे. तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला साध्या साध्या गोष्टी आपण ज्या आता शेतकरी बांधव पण बघत असतील की बरेचसे शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करत आहे. तर याच्यामध्ये मिरची पिकामध्ये जर मल्चिंग पेपरचा वापर केला तर निश्चितच त्याला चांगला फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं
तर ज्या वेळेस आपल्या मिरची पिकामध्ये आता बोकड्यासारखे रोग येतात, जे व्हायरस जे आहेत तर ते रोग येत आहेत मिरची पिकामध्ये, तर त्याच्या नियंत्रण करणं खूप अवघड असतं. तर याच्यामध्ये जर आपण मल्चिंग जर लावली तर त्या जे जे थ्रिप्स म्हणा किंवा पांढरी माशी म्हणा, तर याचे जे लाईफ सायकल आहे त्याच्यामध्ये बदल होतो. आता ते कसं, ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपर लावतो त्यावेळेस म्हणजे ह्याच्या या किडींची अंडी किंवा जे कोश असतात या किंवा किडी असतात ह्या मातीमध्ये याचं जास्त प्रसार मातीतून होत असतो. तर हे रोखण्यासाठी आपण जर मल्चिंग पेपर जर लावला तर याचा प्रसार मातीमधून कमी प्रमाणात होणार आहे. वरून तर आपण औषधं देतोयच बरोबर, मग वरून औषध दिल्यानंतर त्याचा रिझल्ट पण आपल्याला लवकर चांगला मिळणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये तणांचं नियंत्रण सुद्धा आपलं चांगल्या प्रकारे होत असतं, त्याचबरोबर पाण्याची बचत होत असते. तर इतक्या साऱ्या गोष्टीचा जर विचार केला तर ही पद्धत आपण मल्चिंग वापरणं म्हणजे वापरलीच पाहिजे. याच्यामध्ये काय असं वाव असं गोष्ट काय हे नाही आहे की त्याच्यामध्ये न वापरण्यासारखं. त्याचबरोबर याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितल्या की स्टिकी ट्रॅप आपण म्हणतो की जे चिकट सापळे, तर याच्यामध्ये चिकट सापळ्यामध्ये पिवळ्या रंगाचे पण येतात, निळ्या रंगाचे पण येतात. तर अशा प्रकारचे चिकट सापळे जर आपण जर शेतामध्ये लावले, साधारणतः झाडाच्या 1 फूट अंतर झाडापासून 1 फूट अंतरावर हे जर चिकट सापळे आपण लावले तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच जे झाडावर जे रोग येणार आहे किंवा किडी येणार आहे तर त्याचं आपल्याला अंदाज लागू शकतो याच्यामध्ये. तर जर जर थ्रिप्सचं प्रमाण जर दिसलं तुम्हाला झाडामध्ये किंवा जर पानं अशी आकारल्यासारखी वाटतायत तर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला चिकटलेले कीटक त्याच्यावर दिसतील तुम्हाला ते, आणि तुम्हाला ते ओळखता येतील त्याच्यामध्ये की अरे ह्या काहीतरी किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर आपल्याला फवारणी करायची. तर थ्रिप्ससाठी जर तुम्ही पाहिला तर त्याच्यासाठी निळे ट्रॅप तुम्ही वापरले पाहिजे, आणि जर इतर कीटक आहेत त्यासाठी तुम्हाला पिवळे स्टिकी ट्रॅप आपण वापरले पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये मिरचीमध्ये आपण ज्यावेळेस मिरची लागवड करत असतो बेडवर लागवड केलेली असते, तर आता सध्या नवीन नवीन जे वाण आलेलं आहे त्याचं उत्पन्न खूप चांगलं निघत आहे. ओके, तर त्यामुळे काय होतंय मिरचीला जी मिरची लागते झाडाला त्याचं वजन जास्त झाल्यामुळं फांद्या मोडण्याची शक्यता असते बऱ्यापैकी. आणि मिरची पीक हे जमिनीवर लोळतं, ज्यावेळेस जमिनीवर पीक लोळतं त्यामुळे जमिनीमध्ये इतर किंवा जे हीट असते त्या हीटमुळे सुद्धा पुरा जे फळं जे आहेत ते खराब होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर इतर किडी वगैरे लागून ते फळं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला मिरचीची बांधणी करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर मिरचीला आधार देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये थोडीशी खर्चिक बाब आहे, पण जर तुम्ही याचा वापर जर केला तर निश्चितच तुमचं जे उत्पन्न आहे याच्यामध्ये भर पडणार आहे. बरोबर, सरांनी जसं सांगितलं शेतकरी मित्रांनो, मल्चिंग देखील जर आपण केली तर भरपूरशी जे कीड आहे ती आपण किडींचा लाईफ सायकल जो असतो, कारण की त्यांचं आधी म्हणजे अंडी येतात, नंतर प्युपा होतो, नंतर त्याचं यु नो जी कीड बनते, तर तो लाईफ सायकल जो आहे तो आपण कुठेतरी त्याला ब्रेक करू शकतो आणि त्याचा प्रादुर्भाव तिकडे आपण थांबवू शकतो. येलो स्टिकी ट्रॅप्स पण सरांनी जसं सांगितलं त्याचा पण उपयोग केला, हे फारच सोप्या रीते आपण भरपूरशे किडे ह्याच्यामुळे थांबवू शकतो. तर हे करणं काहीच मुश्किल नाही आहे पुष्कळशा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना, आणि हे सगळीकडे उपलब्ध पण असतात, तर त्यांचा वापर नक्कीच करावा. आणि ज्या शेतकऱ्यांना जमत असेल त्यांनी यु नो त्याला सपोर्ट देखील देऊन त्याला जर वर्क केलं तर त्याचं आपण जे प्रॉडक्ट येतं जे मिरची लागतात त्या मिरचीच्या क्वालिटी पण थोडीशी सुधारून मिळते. आणि मी इथे सगळ्या शेतकरी मित्र जे आपल्या बरोबर इथे जुडलेले आहेत त्यांना त्यांचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट्स मध्ये टाकू शकता, आणि आपण प्रत्येक सेशन नंतर जसं आपण लाईव्ह काही प्रश्न घेतो तसे आपण काही प्रश्न या सेशन नंतर पण घेणार आहोत. तुमचे काहीही प्रश्न असले तर ते नक्कीच आपल्या इथे तुम्ही जिकडे एफपी पेजवर आहात त्या पेजवरच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका. सर, आता हे झालं की तुम्ही काही गोष्टी आम्हाला सांगितल्या ज्याचा आपण वापर तंत्रज्ञान म्हणजे नवीन तंत्रज्ञान काहीतरी नवीन गोष्टी आपण करू शकतो इथे, पण सगळ्यात महत्वाची बाबी जी असते कुठल्याही पिकामध्ये ती असते खत आणि पाणी व्यवस्थापन. तर सर, काही गोष्टी आम्हाला खत आणि पाणी व्यवस्थापनाबद्दल सांगाव्यात म्हणजे जेणेकरून की आपण थोडस खत आणि व्यवस्थापन आपलं नियमित होऊ शकतं असं चांगलं. याच्यामध्ये मिरची पिकामध्ये जर खत व्यवस्थापन जर पाहिलं तर साधारणतः आपण ज्यावेळेस मिरची पिकाची लागवड करत असतो तर त्यावेळेस आपल्याला युरिया जो द्यायचा आहे तो युरिया 50 किलो युरिया द्यायचा आहे, सिंगल सुपर फॉस्फेट 125 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 33 किलो.
म्हणजे ही जी खत आहेत ती आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यायची आहेत, आणि त्याचबरोबर जे उर्वरित जे 50 किलो जे नत्र शिल्लक राहत आहे तर ते 1 महिन्यानंतर आपल्याला ते पिकांना उपलब्ध करून द्यायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जर तुमच्याकडे ड्रिप वगैरे असेल तर ड्रिप मध्ये सुद्धा आपण ह्याच्यामधून 19:19 आहे, त्याचबरोबर 12:61 आहे, 52:34 आहे, 50 आहे, या सुद्धा ग्रेड वापरून तुम्ही याच्यामध्ये खताचं नियोजन करू शकताय. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी नियोजन बघत असतो तर पाणी नियोजनामध्ये आपल्याला हंगामानुसार पाण्याचं नियोजन करणं गरजेचं असतं, कारण या पिकामध्ये पिकाला जास्त पाणी चालत नाही तर शक्यतो पिकामध्ये वापसा कंडिशन ठेवणं गरजेचं आहे. साधारणतः 4 ते 5 दिवसांनी आपण याच्यामध्ये पाणी देऊ शकतो. त्याचबरोबर वापसा कंडिशन जर आपल्याला जर वातावरण जर गरम असेल जर त्यावेळेस आपण ती पाण्याची पाळी कमी सुद्धा करू शकतो, किंवा जर वातावरणात गारवा असेल आणि पाण्याची उपलब्धता असेल तरी सुद्धा आपण ती पाण्याची पाळी वाढवू पण शकतो. तर याच्यासाठी आपल्याला वापसा कंडिशन वर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे पाणी व्यवस्थापनामध्ये. बरोबर, जसं सरांनी सांगितलं तशा प्रकारे आपण खत व्यवस्थापन करू शकतो आणि वापसा कंडिशन असावी हे फार गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाबद्दल आपण जेव्हा काळजी घेतोय तेव्हा ती काळजी आपल्याला नक्कीच शेतकरी मित्रांनो घ्यायला हवी. अगं सर, आता जेव्हा आपण मिरची बद्दल बोलतो तेव्हा यु नो नॉर्मली आपण पुष्कळशा रोग आणि किडींबद्दल पण देखील बोलतो, जसं की मुळकूज आहे किंवा बोकड्या रोग आहे, हा भरपूरशा पिकांमध्ये दिसतो, मिरची पिकांमध्ये सर्रास दिसतो आपल्याला, आणि भरपूरसे किडे पण दिसतात जसं की फुलकीड आहे किंवा पांढरी माशी आहे, ह्याचा पण प्रादुर्भाव भरपूरसा शेतात दिसतो मिरचीच्या. तर ह्या गोष्टींना आपण कसं काय सामोरे जाऊ शकतो किंवा ह्याचं नियंत्रण आपण कसं करू शकतो आणि कुठले अजून रोग आणि कीड आहेत जे मुख्यतः ह्या पिकांमध्ये दिसतात, तर त्याचं पण नियंत्रण आपण कसं करू शकतो ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. निश्चितच मॅडम, याच्यामध्ये मिरची पिकामध्ये विविध प्रकारच्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव हा होत असतो. तर त्याच्यामध्ये काही प्रमुख किडीबद्दल आपण थोडस जाणून घेऊया. तर त्याच्यामध्ये मुळकुजव्या रोग, तर मुळकुजव्या रोग हा जो आहे की ज्यावेळेस तुम्ही नर्सरीतून रोपे आणता त्यावेळेस या रोगाचा प्रादुर्भाव त्यावेळेस जास्त करून होत असतो. म्हणजे की जे छोटी रोपं आहेत तर त्या छोट्या रोपांना याचा प्रादुर्भाव होत असतो. तर त्याच्यामध्ये काय होतं की रोपांची जी पानं आहेत सुरुवातीला पिवळी पडतात आणि झाड हे मलूल होतं, म्हणजे की झाडाची टवटवी कमी होते आणि झाड हळूहळू सुकायला लागतं. जर तुम्ही नीट निरखून बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला झाडाच्या खोड आहे तर ते खोड खालच्या बाजूला जमिनी लेवलला सडत जातात ते खोड, आणि त्याच्यामुळे रोप कोलमडून मरत. म्हणजे बरेचशी तुम्ही जर पाहिलं असेल सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बरेचसे रोप कोलमडलेले दिसतील तुम्हाला. तर हे ह्याचं नियंत्रण आता कसं करायचं, तर याच्यामध्ये नियंत्रणासाठी आपल्याकडे आपण COC यूज करू शकतो. तर COC मग आपल्याला किती 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये त्याचं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची ड्रिंचिंग करायची आहे झाडांना. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रोप आणाल त्यावेळेस त्याची एक ड्रिंचिंग या झाडांना करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमचा जो मुळकुजा रोग आहे तर त्याच्यावर नियंत्रण करणं सोयीस्कर जाणार आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस रोपांची वाढ होत असते वातावरणातील बदलामुळे वातावरणातील जर आर्द्रता वाढली तर भुरीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होत असतो. या रोगामध्ये काय होतं की पानांवर पांढऱ्या रंगाची बुरशी तयार होते, म्हणजे पिठासारखी बुरशी तुम्हाला याच्यामध्ये दिसून येते पिकांमध्ये. तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचंय, साधारणतः एक वेटेबल सल्फर जे मार्केटमध्ये अवेलेबल होतं तर ते 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घ्यायचंय आणि त्याची फवारणी आपल्याला याच्यामध्ये करायची आहे. इतर सारे बुरशीनाशक पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्यानुसार तुम्ही फवारणी याच्यामध्ये करू शकताय. आता सगळ्यात महत्वाचा जर आपण रोग पाहिला तर याच्यामध्ये मिरची पिकामध्ये बरेचसे शेतकरी की या पिकांबद्दल या पिकामुळं हैराण झालेले आहेत की या पिकावर कंट्रोल या रोगावर कंट्रोल कसा करायचा. तर ह्याचा रोगाचं नाव बोकड्या. तर या बोकड्या रोगामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होत असतं. तर हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला वेळीच बोकड्या रोगाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे. तर ही बोकड्या रोगाचा प्रसार हा जो होतो तो पांढऱ्या माशीमुळे हा बोकड्या रोगाचा प्रसार हा होत असतो. त्याचबरोबर याच्यामध्ये ह्याची जी लक्षणं जी आहेत ते साधारणतः थ्रिप्स ज्यावेळेस सक करतो पान
तर ते पान आकसल्यासारखं होतं. तर बोकड्या रोगामध्ये सुद्धा पान हे आकसलं जातं, पण याच्यामध्ये आपल्याला हे ओळखणं गरजेचं आहे की हे थ्रिप्सने खाल्लेलं आहे, थ्रिप्सने सक केलेलं आहे का बोकड्या रोगामुळे झालेलं आहे. कारण काय होतं, बरेचसे शेतकरी ज्यावेळेस अशा प्रकारचं पानं वेडवाकडे दिसतात, असे गुंडाळ्यासारखे दिसतात, तर त्यांचा समज असा होतो की बोकडा रोग आलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण जर व्यवस्थित निरखून बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ज्यावेळेस थ्रिप्स सक करतो, खरवडून खातो, त्यावेळेस जी पानांची पानं जी आहेत वरच्या बाजूला पानं येतात, म्हणजे पानांची जी जी सरळ पानं असतात ती वरच्या बाजूला येतात. हे लक्षण जे आहे ते थ्रिप्सने खाल्ल्याचं आहे. आणि ज्यावेळेस पानं खालच्या बाजूला झुकतात तर ते जे लक्षण आहे तर ते माइट्सनी खाल्ल्याचं लक्षण आहे. म्हणजे हे जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली फार्म मध्ये बघत असतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. तर हे जाणून घेतल्यानंतर तुरंत आपल्याला याच्यासाठी जे कीटकनाशक स्प्रे आहेत ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूच, तर कीटकनाशक स्प्रे आपल्याला याच्यामध्ये घेणं आवश्यक असतं. आणि त्याचबरोबर जर एखाद्या पिकावर जर तुम्हाला एखाद्या रोपावर जाणवला की हे जास्त प्रमाणात दिसून येत आहे बोकडा रोग, तर त्यासाठी ते रोप डायरेक्ट उपटून आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची आहे. जर ती जर विल्हेवाट लावली नाही तर त्या रोगाचा प्रसार हे थ्रिप्स आहे, तुमचं व्हाईट फ्लाय आहे, ज्या पांढरी माशी ज्याला आपण म्हणतो, ह्या सकिंग पेस्टमुळं हा सगळ्या शेतामध्ये पसरू शकतो. तर हे आपल्याला कंट्रोल करण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला असे काही रोपं दिसतील तर ते रोपं उपटून ते शेताबाहेर टाकायचे. सर्रास शेतकरी थोडासा रोपं उपटून टाकायला हे करत असतो की लवकर करत नाही, साहजिक आहे, कारण इतक्या दिवस आपण रोप सांभाळलेलं असतं. पण पुढचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी जर बोकडा रोग जर आला, म्हणजे बोकडा रोगाची सुरुवात जर झाली, तर त्यासाठी आपल्याला एक आपण स्प्रे याच्यामध्ये देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आपण 25 ग्रॅम मँकोजेब, अधिक 30 ग्रॅम सल्फर आणि अधिक 10 ml प्रोपेनोफॉस हे 10 लिटर पाण्यात मिक्स करायचं आहे आणि त्याची फवारणी आपल्याला त्या पिकावर घ्यायची आहे. हे ज्यावेळेस तुम्ही फवारणी घेता त्यावेळेस तुम्हाला म्हणजे याच्यातून जो रोग आहे तो नियंत्रणात येऊ शकतो. पण एकदा याचं व्हायरसमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर हे नियंत्रण करणं हे खूप अवघड जातं. त्यासाठी रोपं उपटून डायरेक्ट शेताच्या बांधाबाहेर ती टाकणं आवश्यक आहे. बरोबर, हे झालं आपलं रोग नियंत्रण. सर, आता हे आपलं झालेलं आहे की आपण रोगाबद्दल बघितलं की बोकड्या रोग, भुरी किंवा, तर सर थोडासा एक प्रश्न पण होता इकडे की सर थ्रिप्सचा एक प्रश्न आहे जो मी इथे जस्ट मी त्या ह्याच्यावरती आहात म्हणून घेते आहे की थ्रिप्सचा सर एक प्रश्न आहे की थ्रिप्स नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशक हे तुषार निकम यांचा प्रश्न आहे. तर तुम्ही ह्याच टॉपिकवर आहात तर आय थॉट आय जस्ट आस्क यू की हे इथे आपण तुम्ही थोडीशी माहिती याच्या कीटकनाशकाबद्दल दिली. थ्रिप्स नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये जर थ्रिप्स आपण नियंत्रण जर नाही केले तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, थ्रिप्स नियंत्रणासाठी साधारणतः याच्यामध्ये आपल्याला फिप्रोनिल म्हणून मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे, ते 20 ml 10 लिटर पाण्यात घेऊन त्याचा फवारणी करायची, किंवा इमिडा क्लोरोपीड हे 10 ml 10 लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी करायची. पण जर आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला जी फवारणी करायची आहे तर साधारणतः जर आपण प्रिव्हेंटिव्ह जर फवारण्या केल्या तर याच्यामध्ये जो आपल्याला किरोटोला होणारा खर्च आहे तर तो आपण वाचू शकतो आणि जे क्रॉप आपलं खराब होणार आहे तर ते आपण टाळता येऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला निम ऑइल 4% ची फवारणी आपण जर रेग्युलरली घेत राहिली पिकांवर तर यासारख्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर यांच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो आणि जे मोठे रोग येणार आहेत तर ते आपण याच्यामध्ये टाळू शकतो. बरोबर, तर आता सरांनी आपल्याला थोडस रोगाबद्दल जे रोग आता मिरची पिकावर येतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली आणि शेतकरी मित्रांनो हे पण त्यांनी एक फार इम्पॉर्टंट पॉइंट इकडे सांगितलेला आहे की
कशामुळे झालेला आहे हे देखील, म्हणजे डायग्नोसिस करणं, म्हणजे आपल्याला पण कुठला आजार होतो ते, म्हणजे औषध घ्यायच्या आधी आजार कुठला आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. तर पानं वरच्या बाजूला आहेत की खालच्या बाजूला आहेत ह्याने पण आपल्याला कळतं की कुठल्या किडीमुळे आपल्या रोपाला हा त्रास होत आहे. तर ते जाणून घेणं आणि अशा काही गोष्टी जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यावरती कीटकनाशक मारण्यापूर्वी ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायला हव्या. सर, आता तुम्ही थ्रिप्स बद्दल थोडस बोललात, पण अजून पण काही असे कीटक आहेत का ज्याची ज्याचा प्रादुर्भाव नॉर्मली आपल्याला मिरचीवरती दिसतो, तर त्याच्याबद्दल थोडीशी थोडस मला सांगाल का? निश्चितच मॅडम. याच्यामध्ये जसं की मी ऑलरेडी फुलकिडी बद्दल सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये काही पॉइंट मी ऍड करतो. तर फुलकिडीमध्ये ज्यावेळेस फुलकिडीचा प्रादुर्भाव होतो, ज्यावेळेस ही नवीन पालवी जी फुटते त्याच्यावर जास्त प्रमाणात याचा प्रादुर्भाव होत असतो, आणि त्याच्यामुळे ती पालवीची वाढ ही खुंटले जाते. आणि त्याच्यासाठी आपल्याला जर आपण प्रिव्हेंटिव्ह जर स्प्रे घेत राहिलो, निम ऑइल जसं मी सांगितलं, तर त्या प्रिव्हेंटिव्ह स्प्रेमुळे हे जे आपले नवीन पालवी फुटणार आहे, तर याचं आपल्याला चांगली पालवी आपल्याला फुटणार आहे, आणि त्याच्यामुळं जे उत्पन्न निघणार आहे ते आपल्याला चांगलं मिळतं. त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला जे आपण याच्या शेताच्या बाजूनी मका सारखं पीक आपण लावू शकतो, त्या पिकामुळे काय फरक पडणार आहे की जे किडी आपल्या शेतात येणार आहे तर ते किडी आपण त्या मका पिकावर अटॅक करतील, आणि जे आपलं पीक जे आहे तर ते आपलं पीक याच्यामध्ये सेफ राहू शकतं. तर याच्यामध्ये आपल्याला मका, ज्वारी किंवा बाजरीसारख्या पिकांच्या 2-3 लाईनी तरी शेताच्या कडेने आपल्याला लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपल्याकडे व्यवस्था असेल तर आपण ह्याच्यामध्ये आता मी शेतामध्ये फिरत असताना आम्हाला बऱ्याच शेतकरी दिसतात की त्यांनी बांधाच्या जे शेताच्या बाजूने काही ठिकाणी कपडा वगैरे लावलेला आहेत, काही ठिकाणी साड्या पण लावलेल्या दिसतात. तर हे याचा फायदा काय होतो की ज्यावेळेस हवेचा जो प्रवाह असतो, तर हवेच्या प्रवाहाबरोबरच बरेचसे कीटक आणि रोग हे आपल्या शेतामध्ये येत असतात. तर आपण काहीशा प्रमाणामध्ये का होईना, तर अशा प्रकारच्या उपाययोजना जर केल्या तर आपण तिथं ते त्यांना रोखू शकतो. आता जर आपण नेक्स्ट जर कीटक पाहाल कीड पाहाल तर त्याच्यामध्ये पांढरी माशी. आता पांढरी माशीमध्ये काय होतं की झाडांवर पांढरे अशा तुम्हाला किडी पानांच्या खाली दिसतात. तर हे किडीमुळेच आपल्याला जो बोकडा रोगाचा प्रादुर्भाव होतो तो मोठ्या प्रमाणात ह्या किडीमुळे होत असतो. तर याचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फिप्रोनिल, इमिडाक्लोरोपिड ह्यासारख्या कीटकनाशकाची आपल्याला फवारणी वेळोवेळी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही निमॉयलची फवारणी जर वेळोवेळी केली तर तुम्हाला ह्या क्युरेटिव्ह फवारण्या ज्या आहेत तर त्या करण्याची वेळ तशी येणार नाही. आणि जर जर किडींचा प्रादुर्भाव जास्तच जर झाला तर तुम्ही ह्या फवारण्या याच्यामध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर मावा आणि तुडतुड्याचा पण प्रादुर्भाव याच्यामध्ये नवीन पालवीवर येत असतो, त्यासाठी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये फिप्रोनिल वगैरे, फिप्रोनिल किंवा इमिडाक्लोरोपिड किंवा रिजेंट सारखे औषधं मार्केटच्या नावाने उपलब्ध आहेत, रिजेंट नावाने, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये फवारणी करू शकताय. त्याचबरोबर पेगासस नावाने सुद्धा मार्केटमध्ये औषधं उपलब्ध आहेत पांढऱ्या माशीसाठी, तर ती सुद्धा औषध तुम्ही घेऊन याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकता. बरोबर. जसं सरांनी सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह आपण जर उपाययोजना केली तर ती जास्त बरी राहते, कारण की त्याचा प्रादुर्भाव वाढत नाही, ते रोगच आपल्या ह्याच्या पिकावर येत नाही. त्यामुळे थोडीशी अधिक काळजी घेतली म्हणजे प्रादुर्भाव होण्याआधी किंवा अटॅक होण्याआधी, रोग किंवा कीडचा अटॅक होण्याआधी जर आपण थोडीशी काळजी घेतली त्याचा आपल्याला भरपूरसा फायदा होऊ शकतो. तर आता हे तुम्ही रोग आणि कीड बद्दल थोडीशी आपल्याला माहिती दिलेली आहे. आता एका फायनल टप्प्यावर येऊया की उत्पादन सर किती निघू शकतं उन्हाळी हंगामात पिकाचं, आणि असे सरासरी म्हणजे किती तोडे वगैरे काढू शकतो आपण आणि कसे काढावे, किंवा ह्याच्याबद्दल थोडेसे काही गोष्टी जे आपण काळजी घ्यायला हव्यात जेव्हा आपण काढणी करतो, तर त्याच्यावरती थोडस सांगा. निश्चितच मॅडम. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मिरचीची तोडणी करत असतो, साधारणतः 60 ते 65 दिवसामध्ये मिरची पहिली तोडा चालू होतो, आणि मिरचीच्या जातीनुसार आपल्याला हे तोडे कमी जास्त होतात. साधारणतः कमीत कमी 10 ते 12 तोडे आपण याच्यामध्ये 15 दिवसाच्या अंतराने करू शकतो. जर मिरची जास्त उत्पन्न देणारी जात असेल तर 7-8 दिवसाच्या अंतराने सुद्धा आपल्याला याच्यामध्ये तोडे आपण करू शकतो.
याचबरोबर ज्यावेळेस आपण मिरचीची काढणी करत असतो तर आपल्याला मिरची काढणी करत असताना मिरचीची जी कवळी मिरची असते, साधारणतः योग्य जास्त जुनी मिरची आपल्याला याच्यामध्ये ठेवायला झाडावर ठेवली नाही पाहिजे. रेगुलरली हार्वेस्टिंग याची झाली पाहिजे, तोडणी झाली पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही जर झाडावर काही मिरच्या जर राहिल्या, चुकून राहतात मिरच्या बऱ्यापैकी ज्यावेळेस तोडणी करत असतो त्यावेळेस, त्यामुळे काय होतं, जे आपण न्यूट्रिएंट झाडांना देत असतो तर हे न्यूट्रिएंट त्या मिरच्या खातात आणि त्या मिरच्या अननेसेसरी त्याची वाढ ही होत असते आणि त्या मिरच्या पक्व होत असतात. तर मार्केटमध्ये ताज्या मिरच्यांना जास्त कोवळ्या आणि ताज्या मिरच्यांना जास्त मागणी असते, तर शक्यतो शेतकऱ्यांनी रेगुलरली त्याचा तोडा करणं गरजेचं आहे. जर आपण जर पाहिलं तर सरासरी 7 ते 8 टन प्रति एकर एवढं उत्पन्न निघतं, पण याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर बऱ्यापैकी बरेचसे शेतकरी याच्यापेक्षाही जास्त उत्पन्न सध्या घेत आहेत. त्या वेगवेगळ्या जे आपण आधुनिक पद्धती सांगितल्या त्याप्रमाणे शेतकरी उत्पन्न घेत आहेत आणि त्याचा फायदा निश्चितच त्यांना होत आहे. हे जे उत्पन्न आहे ते सरासरी आपण आता सध्या सांगितलेलं आहे. बरोबर. सरांनी सांगितलं की सरासरी आपल्याला किती उत्पन्न येऊ शकतं, आणि काही अशा गोष्टी ज्या सरांनी सांगितल्या ह्या आपण लक्ष देण्यासारख्या आहेत की मिरची जेवढं तोडा जेव्हा करतोय तेव्हा जी मिरची तयार झालेली असते त्या सगळ्याच अशा मिरच्या आपण काढून घ्यायला पाहिजेत, नाहीतर मग आपलं जे पोषण असतं किंवा न्यूट्रियंट असतं ते सगळं मग तिथे जातं आणि मग त्याचा फायदा आपल्याला नवीन तोड्यात होत नाही. तर ह्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या, त्याचा भरपूरसा फायदा आपल्याला नक्कीच होऊ शकतो. तर सर, आता जसं शेतकरी मित्रांनो आपण आधी पण म्हणालो आहोत की आपण काही लाईव्ह प्रश्न घेऊया, आपला अर्धा तासाचा जो वेळ आहे तो संपलेला आहे, पण तरी पण आपण काही लाईव्ह प्रश्न जे घेतो ते आपण इथे जेवढे घेता येतील तेवढे नक्कीच घेऊया. सर, अभय गोसावी यांचा प्रश्न आहे की इमिडामध्ये ट्रायकोडर्मा टाकलेला चालेल का? तर गोसावी साहेब, ऍक्च्युली हाँ कुठल्याही ह्याच्यात चालत नाही, म्हणजे आता सर सांगतीलच आपल्याला, पण हे जे आपण जे बायोलॉजिकल्स असतात किंवा हे जे जैविक पेस्टिसाइड्स असतात, ट्रायकोडर्मा म्हणा किंवा मेटारायझियम किंवा बवेरिया, हे लाईव्ह असल्यामुळे आपण ह्यांना इन्सेक्टिसाइड्स किंवा पेस्टिसाइड्स मध्ये वापरू शकत नाही, एकत्र वापरू शकत नाही, पण ह्याच्यात थोडासा अंतर ठेवावं लागतं. सर, ते अंतर किती असावं आणि कसं करावं ह्याचं नियोजन? अगदी चांगला प्रश्न विचारलाय मॅडम. कारण बरेचसे शेतकरी ते एकत्रित करून वापरतात आणि त्याच्यामुळे त्याचा जो रिझल्ट असतो तो मिळत नाही. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण रोपांच्या मुळ्या ह्याच्यात बुडवत असतो द्रावणामध्ये, तर त्यासाठी इमिडाक्लोरोफिटचे द्रावण जे आहे ते आपल्याला वेगळं तयार करायचं आहे आणि ते द्रावण वेगळं तयार करून त्याच्यामध्ये त्या ज्या रोपांच्या मुळ्या बुडवायच्या आहेत आणि ते रोप 1 तासाभरासाठी सावलीमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे सावलीमध्ये सुकल्यानंतरच त्याच्यानंतरच आपल्याला ट्रायकोमध्ये ते रोपांच्या मुळ्या नंतर बुडवायच्या, म्हणजे 1 तासाचा कमीत कमी कालावधी आपल्याला तिथं द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच त्याची लागवड करायची आहे. आणि हे अजिबात म्हणजे एकत्र मिसळून, जसं तुम्ही सांगितलं, एकत्र मिसळून अजिबात हे म्हणजे शेतकऱ्यांनी करू नये, त्याचा रिझल्ट मिळणार नाही. बरोबर. संदीप निकम साहेबांचा प्रश्न आहे की बोकड्या रोग आहे, उपाय सांगा. आय थिंक सरांनी ऑलरेडी आता एका स्लाइड आधीच ते उपाय सांगितलेला आहे, तर तो संदीप साहेब तुम्हाला उत्तर त्याचं मिळालंच असेल. आणि सर, आता प्रांजल पाटील यांचा एक प्रश्न होता, भुरी नियंत्रणासाठी कीटकनाशक. आय थिंक हे पण तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं, पण एकदा परत एक शॉर्ट मध्ये सांगता का? हो मॅडम, याच्यामध्ये भुरी हा रोग आहे तर याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करावी लागते. त्याच्यामध्ये वेटेबल सल्फर जे आहे तर ते 25 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण याच्यामध्ये फवारणी करू शकतो. सर, उमेश पोटेकर यांचा प्रश्न आहे, 2 स्प्रे मध्ये किती अंतर ठेवावं? आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण स्प्रे घेत असतो तर स्प्रे आपण कुठल्या प्रकारचा घेतलेला आहे आणि आपल्या झाडांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव किती आहे तर याच्यावरून हे आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. तर साधारणतः याच्यामध्ये जर तुमच्या पिकामध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होत असेल, म्हणजे तर पहिलं तर मी सांगेल की आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये जायला हवं. निमॉयलचे स्प्रे तुम्ही 4-5 दिवसांनी आपण जर रेग्युलर मध्ये घेतले तरी सुद्धा तुम्हाला जे कीटकनाशकाचे स्प्रे घ्यावे लागणार आहेत ते तुमचे कमी होते आणि एक आठवड्याभराच्या अंतराने आपण ते 2 स्प्रे मधलं अंतर आठवडाभर आपण ठेवून त्याचे स्प्रे घेऊ शकतो. जर प्रादुर्भाव जास्त असेल तर साधारणतः 1-4 दिवसांमध्ये आपण एक स्प्रे घेऊ शकतो आणि जेही स्प्रे घ्याल तर ते स्प्रे आलटून पालटून घेणं गरजेचं आहे. एकच स्प्रे आपल्याला कंटिन्यू आपण घेतला नाही पाहिजे.
सुभाष शिंदे पाटील यांचा एक प्रश्न आहे की त्यांनी F1 व्हरायटीची लागवड केलेली आहे आणि आज 64 डेज झालेले आहेत त्यांचे आणि मिरची लागली आहे पण अपेक्षित असा माल लागलेला नाही, तर काय करावं लागेल? याच्यामध्ये जे त्यांचं 65 दिवसाचं क्रॉप जे आहे झालेलं आहे, तर याच्यामध्ये फुलांची संख्या हे खूप महत्वाचा फॅक्टर आहे की जर फुलांची संख्या जर कमी असेल तर निश्चितच माल हा कमी लागणार आहे. तर त्यांनी फुलगळ वगैरे होते का हे थोडंसं आपल्याला बघितलं पाहिजे. त्याचबरोबर खताचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन कशा प्रकारचे आहे, तर ह्याच्यामध्ये जर आपण खताचं नियोजन जर योग्य जर नाही झालं तर आपल्याला फुलधारणा जी आहे तर ती फुलधारणा व्यवस्थित होणार नाही. तर त्यासाठी आपण 1919 आपण याच्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण देत असतो. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिल्यानंतर त्यांना निश्चित याच्यामध्ये फरक पडेल. त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड सुद्धा आपण जर ड्रेंचिंग केली तर याच्यातून ह्युमिक ऍसिडमुळे सुद्धा मुळांची चांगली वाढ होऊन त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही खत दिलेलं आहे मातीमध्ये त्याचा अपटेक चांगला होईल आणि तुम्हाला रिझल्ट पण चांगला मिळेल. बरोबर. सर शैलेश कुंडे यांचा एक प्रश्न आहे की लागवड करून 10 दिवस झालेले आहेत पण रोपं मधून तुटून पडत आहेत, तर ह्याचं काय कारण असू शकतं? निश्चितच मॅडम, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे डॅम्पिंग ऑफ हा जो रोग आहे तर या रोगामुळे हे होत आहे. कारण याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही नर्सरीतून रोपं आणता किंवा इतर ठिकाणाहून रोपं आणता तर त्यावेळेस इथं फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय करायचंय, आता ज्यावेळेस पीक तुमचं 10 ते 12 दिवसाचं आहे तर एक सीओसी ची ड्रिंचिंग आपल्याला घेणं गरजेचं आहे. 25 ग्राम 10 लिटर पाण्यात मिक्स करून याची आळवणी कराव्या लागेल त्यांना. बरोबर. सर वेळ आपल्याला थोडासा कमी होत आहे आणि प्रश्न संपत नाहीयेत, भरपूरसे प्रश्न आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आम्ही सगळे प्रश्न इथे घेऊ शकणार नाही आहोत कारण की वेळेचं थोडस लिमिटेशन आहे, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण यु नो नंतर दिलं जाईल आणि सर पण सांगतील की त्यांच्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल. सर एक शेवटचा प्रश्न मी इथे घेते. भारत गायकवाड यांचा प्रश्न आहे, मिरची लागवड केली आहे पण लहान आहेत रोप पण पानं पिवळी पडतायत, तर त्याचं काय करू शकतो आपण? निश्चितच याच्यामध्ये पानं पिवळी रोपं लहान आहेत तर त्याच्यात पानं पिवळी पडण्याची विविध कारणं असतात. तर ते जर आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला पाण्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळे सुद्धा रोपं पिवळी पडू शकतात. त्यामध्ये पाण्याचा ताण पडला किंवा जास्त पाणी झालं तरी सुद्धा रोपं पिवळी पडू शकतात. त्याचबरोबर याच्यामध्ये या अवस्थेमध्ये डॅम्पिंग ऑफ हा जो रोग येण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळं त्यांनी त्वरित कॉपर ऑक्सी क्लोराईडची 25 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन त्याची आळवणी केल्यास त्यांना निश्चित याचा फायदा होणार आहे. बरोबर. भरपूरसे प्रश्न सर आलेले आहेत जे की रोगांवर आहेत. एक अजून आपण जस्ट एकच शेवटचा प्रश्न घेऊया आपण इकडे की मिरची पिकावर लाल कोळी झालेली आहे, त्याचा प्रादुर्भाव आहे. अर्जुन फरकाटे यांचा प्रश्न आहे, तरी फवारणी सर कुठली करावी यांनी? याच्यामध्ये ज्यावेळेस आपण लाल कोळीचं जे आहे, जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की पानं खालच्या बाजूला झुकली जातात म्हणजे पानांचा आकार खालच्या बाजूला झुकता येतो, त्यावेळेस आपल्याला लाल कोळीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत. आता उन्हाळ्याचा आता हे उन्हाळी पीक असल्यामुळं तर याच्यामध्ये वरच्यावर ऊन वाढत जाणार आहे, तर ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला रोखणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला नीम ऑइलची फवारणी ही रेग्युलर बेसिसवर करावी, कारण त्याच्यामुळे ज्या काही तुमच्या रसदूषण करणाऱ्या किडी आहेत तर त्याचं नियंत्रण होतं. त्याचबरोबर इमिडा क्लोरोपीट सुद्धा याची फवारणी केली तरी सुद्धा याच्यामध्ये फरक याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणून येईल. बरोबर. शेतकरी मित्रांनो, भरपूरसे तुमचे प्रश्न मूळ कुजेवर आहेत, बोकड्यावरती आहेत, यु नो डायबॅक वरती आहेत आणि भरपूरशी माहिती ऑलरेडी सरांनी इथे दिलेली आहे. पण सर आता जर तुमच्यापर्यंत अजून पोहोचायचं असलं तर सरांचं खेतीबाडी ऍप देखील आहे, ज्याच्या मार्फत देखील आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. सर त्याची थोडीशी माहिती देऊन आपल्या शेतकरी बांधवांना सांगावं की ते कसं तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना कशी मिळू शकतील? मॅडम, हे जे खेतीबाडी ऍप आहे एकदम सोपं आणि फार्मरला म्हणजे शेतकऱ्यांसाठी बनवलेलं ऍप आहे. याच्यामध्ये शेतकरी ज्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत तो व्हिडिओ कॉल करून
आपल्याबरोबर शेअर करू शकतो, डायरेक्ट तज्ज्ञांशी तज्ज्ञांशी चर्चा करून त्याविषयी मार्गदर्शन घेऊ शकतो. त्याचबरोबर ऑडिओ कॉलची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. आणि यांनी जर फार्मरनी जर आपलं पीक जर याच्यात जोडलं तर त्या पिकाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन या ऍपद्वारे देण्यात येतं. त्याचबरोबर वेळोवेळी आपण त्यांना आपण स्वतःहून पण कॉल करत असतो फार्मरला, आणि त्यांचं जे काही प्रॉब्लेम असतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला वाटतं की शेतकऱ्यांनी या आणि हे ऍप सांगायला गेलं तर पूर्णपणे मोफत ऍप आहे, तर निश्चितच या शेतकऱ्यांनी याचा वापर करावा आणि फायदा घ्यावा असंच मी शेतकऱ्यांना सांगेन. बरोबर आहे सर. शेतकरी मित्रांनो, भरपूरसे आपले प्रश्न असतात हे आता आपण ह्याच्याबद्दल उन्हाळी मिरचीबद्दल बोलतोय तर अजून आपल्या डोक्यात भरपूरसे प्रश्न येतात. असंच आपण जेव्हा शेतावर जातो तेव्हा देखील आपल्या डोक्यात भरपूरसे प्रश्न येतात आणि तेव्हा आलेले प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला तेव्हा हवं असतं. तर तेव्हा आपण या हितीबडी ऍपद्वारे देखील व्हिडिओ कॉल करून देखील या पीक तज्ज्ञांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना ऍक्च्युअल स्थिती जी आहे शेतीवर शेतावरची ती दाखवू शकतो, जेणेकरून की काय आलेलं आहे त्याचं डायग्नोसिस वगैरे अजून बरोबर होऊ शकतो आणि काय स्प्रे करायचा असेल तो तुम्हाला तिथेच आपल्याला कळून चुकू शकतो. तर ह्या प्रकारे देखील तुम्ही सरांकडनं उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि त्यांना ते प्रश्न विचारू शकता. आणि आजचे जे प्रश्न तुम्ही आज कमेंट सेक्शन मध्ये टाकलेले आहेत त्याचं सगळ्यांचं उत्तर आपण सेमिनार झाल्यानंतर देखील दिले जातील. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण इथेच FB पेजवर देखील देतो. या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर खेतीवाडी ऍपचा वापर नक्कीच करावा. आकाश सर, आम्हाला लागवडीपासून ते आता काढणीपर्यंतची सगळी माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. शेतकरी मित्रांनो, आता आपला वेळ संपलेला आहे, आपण थोडासा जास्त वेळ इथे घेतलेला आहे ऑलरेडी. पण तुमचे अजून पण दुसरा काही विषय असेल ज्याच्यावरती तुम्हाला चर्चा करायची असेल तर ते देखील तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता आणि त्याचा देखील आपण प्रयत्न करूया की ते टॉपिक्स देखील आपल्याला या सेशन मध्ये खेतीबडीच्या ह्या वेब सिरीज मध्ये घेता येतील. शेतकरी मित्रांनो, आता इथेच आपण आपला हा सेशन संपवूया. आपण परत पुढच्या आठवड्यात इथेच भेटू ह्याच वेळी खेतीबडी वेब सिरीज वरती. नमस्कार.